नारायण राणेंनंतर आता नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे, जिथे नवी मुंबईकरांना माजी मंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्यातील वाद सर्वाश्रुत आहेत। त्यातच विधानसभा निवडणुकीत नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांचा पराभव करून भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी आपले वर्चस्व सिद्ध करत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना मार्गी लावले। त्यातच आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गणेश नाईक भाजपामध्ये आल्यास मी त्यांची आरती ओवाळून स्वागत करेन असं वक्तव्य करून नाईक यांच्या भाजपा आगमनाला दुजोरा दिला आहे। हा आम्ही आमचा पक्ष मोठा करायचा, आम्हाला आमचं बेरजेचं राजकारण आमच्या पक्षाचं, चांगले स्वच्छ चारित्र्यवान लोक असतील तर आम्ही चालणीत चालून आमच्या मुख्यमंत्र्यांनी हे विधवाक्य विष्णुदास भावेला बोललेलं आहे की आम्ही चालणीत चालून लोक घेऊ आणि निश्चित घेऊ। त्यामुळे आता महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि विद्यमान काँग्रेस नेते नारायण राणे हे देखील भाजपाचे कमळ हातात धरणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। त्यानंतर आता मंदा म्हात्रे यांनी नाईकांच्या भाजप प्रवेशाबद्दल वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली आहे। गणेश नाईक आणि त्यांचे कुटुंबीय भाजपामध्ये आल्यास मला कोणताही आक्षेप नाही, मीच गणेश नाईक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेले होते, त्यावेळी राष्ट्रवादीत त्यांचे स्वागत करण्यामध्ये मी सर्वात पुढे होते, मात्र त्यांनी माझ्याशी दगाफटका केला, परंतु आता नाईक व त्यांचे कुटुंबीय भाजपामध्ये येऊ इच्छित असतील तर माझा कोणताही आक्षेप नाही। ताई स्वागताला उभी आहे, राष्ट्रवादीत सुद्धा ताईने स्वागत केलं होतं, बीजेपीत ताई स्वागत करतील, त्यांनी ताईंच्या मागे मागे राष्ट्रवादीत सुद्धा आले होते, तसं बीजेपीत पण यावं, ताईच्या मागे ताईचा पदर पकडावा, यावं, आम्ही स्वागत करू, स्वागत आहे आम्ही करू, आमचं घर मोठं करायचं आम्हाला, आम्ही निश्चित स्वागत करू। याबाबतचा अंतिम निर्णय पक्ष श्रेष्ठीच घेतील असंही मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केलं। TDR वाढवण्याचा हा प्रयत्न आहे, त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये मला नाही वाटत कोण घेतील म्हणून, आणि सक्षम नेतृत्व इथे दिलेलं आहे, त्यामुळे नेतृत्वाची इथे काही गरज आहे असं मला वाटत नाही, आणि आपल्यालाही ते मान्य आपण केलेलं आहे गेल्या 2 वर्षामध्ये की एक तर सक्षम नेतृत्व आहे, आणि त्याच्यामुळे इथं कोणाला घ्यायचं ना घ्यायचं, पक्षश्रेष्ठी ठरवतील, जे येतील त्यांना आमचे दरवाजे उघडे आहेत। नवी मुंबईत गणेश नाईक यांची निर्विवाद सत्ता आहे, त्यांच्या प्रभावामुळे गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादीने नवी मुंबई महापालिकेत निर्विवाद वर्चस्व राखले आहे। या संदर्भात माजी मंत्री गणेश नाईक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोडसह पंकज बेनवंशी यांचा रिपोर्ट।